महत्त्वाची राजकीय घडामोडी. शिवसेनेच्या गोटातून शिवसेनेत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाला काही नेत्यांचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंना भेटून काही नेत्यांनी देसाईंच्या नावाला विरोध केला आहे. दुसरीकडे पुन्हा विधान परिषदेतील आमदारांना मंत्रीपद देण्यास विधानसभेतील आमदारांचा विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यास विरोध होतोय. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेतील धुसफूस वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार, नेतृत्व शिवसेनेचं काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले, कारण शिवसेनेत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाईंचं नाव आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, मात्र सुभाष देसाईंच्या नावाला विरोध होतोय. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेतील धुसफूस वाढलेली आहे. आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील, आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूया. कृष्णात, खरं तर कालावधी जो मिळणार आहे, कारण विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे, काय जास्त नसणार आहे, तरी देखील शिवसेनेतील ही जी रस्सीखेच आहे ती समोर येते आणि सुभाष देसाईंच्या नावाला विरोध का होतो? नक्कीच कालावधी कमी असला तरी नावापुढे मंत्रीपद लागणं गरजेचं आहे, नावापुढे उपमुख्यमंत्रीपद लागणं गरजेचं आहे. त्यामुळेच शिवसेनेत यावरून रस्सीखेच सुरू झालेली दिसून येते. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाई यांचं नाव नेहमीच आघाडीवर आलेलं आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. परंतु आता शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी त्यांच्या नावाला विरोध केलेला दिसून येतोय. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर देखील भेट घेण्यात आली आणि सुभाष देसाई यांच्या नावाला विरोध करण्यात आला. त्याचबरोबर इतर मिळणारी जी मंत्रीपद आहेत त्या मंत्रीपदासाठी जे विधान परिषद सदस्य आहेत त्यांच्या नावाची पुन्हा वर्णी लागू शकते, यासाठी विधानसभेतले जे आमदार आहेत जे जनतेतून निवडून गेलेले आहेत त्यांनी या नावाने विरोध केलेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले बीडचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाला तर विरोध आहेच. त्याचबरोबर विधान परिषदेतील दुसरे आमदार तानाजी सावंत यांना देखील मंत्रीपद मिळण्याचं निश्चित मानलं जात आहे. परंतु ते विधान परिषदेचा आमदार असल्यामुळं त्यांच्या नावाला देखील विरोध होताना दिसतोय. आणि एकंदरीत शिवसेनेमध्ये मंत्रीपदावरून एक रस्सीखेच सुरू आहे, धुसफूस सुरू आहे. आता उद्धव ठाकरे या संदर्भातला काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे. 2 दिवसावर या संदर्भातला मंत्री मंडळाचा विस्तार आहे. 14 तारखेला हा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे परवा दिवशी. त्यामुळं एकंदरीतच शिवसेनेतली ही रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळते. अगदी कृष्णात, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे नेते आलेले आहेत, जयदत्त क्षीरसागर असतील किंवा तानाजी सावंत असतील, यांना संधी दिली जाणार का, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.